नमस्ते पालक हो लहानपण माझे या यूट्यूब चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव स्वराय राजमाने, माझ्या शाळेचे नाव शिप्र मंडळी शिशुशाळा जुळे सोलापूर। आज मी तुम्हाला गणपतीची सुंदर गोष्ट सांगणार आहे। माझ्या गोष्टीचे नाव आहे गणपतीचा चंद्राला शाप। सनातनात्मक गणपतीचे वाहन हे उंदीर आहे, त्यामुळे एकदा गणपती त्यावरती बसून सहजपणे निघाले। वाटेत जाताना एक साप त्या उंदराला दिसला। त्याला बघताच उंदीर घाबरला व इकडे तिकडे तुरुतुरु पळायला लागला। त्याच्यामुळे गणपतीचा चोरी केला आणि तो पटकन पडला। त्याचे पडणे बघून आकाशातील चंद्राला खूप हसायला आले। त्याचे हसणे बघून गणपतीला मात्र फार राग आले व त्याने शिक्षा करण्याचे ठरविले व चंद्र शाप दिला। त्यामुळे चंद्र काळा पडला, सगळीकडे अंधार झाला। अचानक अंधार झाल्यामुळे सर्व लोक घाबरले आणि ओरडू लागले। अचानक हे कसं घडले बरं? त्यामुळे देवसुद्धा घाबरले। देवांना चंद्राची दया आली व गणपतीकडे प्रार्थना केली पुन्हा उजेड पडावा म्हणून। गणपती बाप्पाला पूर्वी सुरकी करण्यास सांगितले। गणपती बाप्पाने देवांचे म्हणणे मान्य केले। चंद्रालाही त्याची सुख समजली व चंद्राने गणेशाची क्षमा मागितली व त्याला नमस्कार केला। परंतु गणपतीचा झालेला अपमान विसरला नव्हता। चंद्राला त्याची चूक करण्यासाठी त्याने शाप दिला। चंद्राचा आकार पूर्वी पूर्णपणे गोल होता। शाप दिल्यामुळे त्याचा आकार बदलला। गणेश चंद्राला म्हणाला, तुझा आकार आता रोज गोल दिसणार नाही, महिन्याच्या सुरुवातीचे 15 दिवस रोज थोडा थोडा वाशील आणि फक्त 15 दिवशी पौर्णिमेला पूर्ण गोल दिसशील आणि त्याच्या पुढच्या 15 वाड्यात तुझा आकार कमी होईल। अमावस्येला महिन्याच्या शेवटी तर तू मुळीच दिसणार नाहीस, मात्र प्रथम म्हणजे जन्माचा महिना। गणेश चतुर्थीला घरोघरी लोक गणपती बसवतात। त्या दिवशी लोक मोठा उत्सव करतात। जगात कधीही कुणीही कोणाला हसू नये, कारण हसतो फसतो। काय तर एवढंच की कोणालाही पडल्यानंतर हसू नये, उलट त्याला मदत करावी। धन्यवाद, बाय। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।